आणि हनुमान चालीसा पठणावरून राजकीय वाद रंगलेला असताना आता मंत्री अब्दुल सत्तार यांच्या एका जुन्या व्हिडिओवरून एक नवा वाद निर्माण झालाय. 2017 सालच्या या व्हिडिओमध्ये अब्दुल सत्तार यांनी हनुमानाबद्दल आक्षेपार्ह उल्लेख केल्याचं ऐकू येतं. त्यावरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात हिम्मत असेल तर सत्तारांना तुरुंगात टाका असं आव्हान नितेश राणे यांनी दिले. 2017 सालचा हा व्हिडिओ सध्या हनुमान चालीसा वादाच्या पार्श्वभूमीवर व्हायरल होतोय आणि भाजप नेत्यांनी त्यावरून सत्तार यांना लक्ष्य केले. 2017 मध्ये एकाच पक्षात होता, त्यावेळी प्रश्न का उपस्थित केला नाही असा सवाल या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी उपस्थित केलाय नितेश राणेंसाठी. जे नितेशजी राणे यांनी ट्विट केलेलं आहे माननीय अब्दुल सत्तारजी यांच्याविषयी, हे 2017चा व्हिडिओ आहे हा. आणि 2017ला नितेश राणे पण काँग्रेसमध्ये होते, त्यांचे वडील काँग्रेसचे मोठे नेते होते आणि अब्दुल सत्तार साहेब पण त्यावेळेस काँग्रेसमध्ये होते. मला असं वाटतं उशिरा जाग त्यांना आली. 2017ला दोघे काँग्रेसमध्ये असताना त्यांचे वडील वरिष्ठ नेते असतात, त्यावेळेस अब्दुल सत्तार साहेबावर त्यांनी कारवाई करायला पाहिजे होती. आता ट्विट करणं याला कोणताही अर्थ आत्ताच्या घडीला उरले नाही. जुने जर व्हिडिओ नितेश राणेंचे पण काढले तर त्यांनी काय काय भूमिका मांडल्या याही सगळ्या समाजासमोर येऊ शकतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.